बाजीलपुरा भागातील निजामकालीन पुलाचा काही भाग तोडल्या प्रकरणी मनपा आयुक्तांनी पाहणी करून पूल दुरुस्त करून वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. केंद्र शासनाअंतर्गत शहरात राबवण्यात येत असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी शहरातील फाजिलपुरा भागातील 400 वर्ष जुन्या निजामकालीन पुलाचं काही भाग मनपाच्या वतीनं भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या खिल्लारी कन्स्ट्रक्शनच्या वतीनं पाडण्यात आला होता. यामध्ये पुलाच्या कठड्यांसह प्राचीन नहरी अंबरची तोडफोड झाल्याने परिसरातील रहिवाशांनी विरोध दर्शवला. तसेच पुरातन पुलाचा भाग पाडल्या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज मनपा आयुक्त ओमप्रकाश बकुरिया यांनी फाजिलपुरा पुलाची पाहणी केली. यावेळी विश्वासनगर वॉर्डाचे नगरसेवक कायूब खान यांच्यासह मनपातील पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी ऐतिहासिक पुलाचा भाग तोडल्या प्रकरणी त्या भागाची तात्काळ दुरुस्ती करून पुलावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना तसेच कंत्राटदारांना दिले आहेत.